नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे इयत्ता नववी आपला विषय आहे भूगोल आपण मागच्या दोन पाठाची माहिती घेतलेली आहे त्यामध्ये जसं अंतर्गत हालचाली हा भाग आपण अभ्यासलेला आहे आणि त्यानंतर आत्ता हे जे आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये बाह्य प्रक्रिया आता बाह्य प्रक्रिया याचा आपण पहिला भाग बाह्य प्रक्रिया प्रक्रिया याचा पहिला भाग म्हणजे बाह्य प्रक्रिया भाग एक आणि त्याचबरोबर त्याचा आपण पार्ट एक असा अभ्यासणार आहे आता इथे आपल्यासमोर हे पृथ्वीची काही चित्र आहेत आणि यातून आपली पृथ्वी कशी दिसते कशी फिरते हे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे इथे पृथ्वीचे अंतरंग जे आहेत त्या अंतरंगाची आकृती इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंतर्गत हालचाली ज्या आहेत त्या अंतर्गत हालचालीचं जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर त्यामध्ये ह्या ज्या अंतर्गत हालचाली था था आहेत ह्या अंतर्गत हालचाली यावर आपण मागच्या ताशी मागच्या पा पाठामध्ये बरीचशी चर्चा केलेली जाईल पण तरीसुद्धा आपलं जे भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठावर कार्यरत असलेल्या जी काही बलं आहेत त्या बलांमुळेच ह्या बाह्य प्रक्रिया घडून येतात आणि अंतर्गत हालचालीमुळे काय तयार होतं अंतर्गत हालचालीमुळे विविध प्रकारची भूरूपं निर्माण होत असतात आता ही भूरूपं जी आहेत या भूरूपावरच हे सगळं पुढचं जे काही भाग आहे जसा भूपृष्ठावरसुद्धा या ज्या प्रक्रिया घडत असतात म्हणजे बाह्य हाल प्रक्रिया ज्या आहेत पुष्टा, त्या या भू भूपृष्ठावर कशा घडतात तर यामध्ये या पृष्ठा भूपृष्ठावर ज्या काही प्रक्रिया घडलेल्या आहेत त्यातून भूरूपांची निर्मितीसुद्धा झालेली आहे आणि त्याचा ऱ्हाससुद्धा होत असतो आता म्हणजे एका बाजूला निर्मिती होते दुसऱ्या बाजूला ते नष्टसुद्धा होत असतात अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर हे जे भूपृष्ठ आहे मागे सांगितलं की तुम्हाला की भूपृष्ठावर अनेक प्रकारची बलं कार्यरत आहेत अनेक प्रकारची जी बलं आहेत तीसुद्धा कार्यरत असतात आता यामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा सौर ऊर्जा गुरुत्वीय बल पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असतात सौर ऊर्जा जे आहेत सौर ऊर्जा गुरुतीय बल पृष्ठभागावरून वाहणाऱ्या या पदार्थाशी ते निगडित असतात आणि त्यामध्ये त्या गतिजन्य ऊर्जा ही महत्त्वाची भूमिका महत्त्वाची असते गतिजन्य ऊर्जा जी आहे ही त्या ठिकाणी महत्त्वाची अशा प्रकारची ऊर्जा या ठिकाणी सांगितलेली आहेत आता इथे जसं आपल्याला एक भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावर सांगितलं की अनेक प्रकारची बलं कार्यरत आहेत आणि त्याचा परिणाम या भूपृष्ठावर होत असतो त्याचाच परिणाम काय होतो या भूपृष्ठावर होत असतो मग त्यामधून गतिजन्य जी ऊर्जा आहे ही गतिजन्य ऊर्जा जी असते ती गतिजन्य ऊर्जा महत्त्वाची अशा प्रकारची भूमिका बजावत असते आता अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीवर प्राथमिक व द्वितीयक अशा प्रकारची भूरूप काही ओळखली जातात त्यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर खंड आहेत पर्वत आहेत पठार आहे मैदान आहेत ह्या अंतर्गत हालचालीमुळे अशा प्रकारची ही भूरूप निर्माण होत असतात आणि त्यापासून त्या प्रक्रियेमध्ये विदारण खनन वहन संचयन इत्यादीमुळे प्राथमिक व द्वितीय भूरूपामध्ये बदल होऊन त्यापासून तृतीय स्वरूपाची सुद्धा तयार होतात मग ती कोणती त्याचं उदाहरण जर झालं तर वाळूच्या टेकडे आहेत त्रिभुज प्रदेश आहेत यु आकाराची दरी अशा प्रकारची ही भूरूप तृतीय स्वरूपाची भूरूप ही तयार होतात आता पुढे काही आपल्याला काही चित्र दिली आहेत आता ही चित्रं चित्र जी आहेत ती आपल्या पुस्तकातली जवळपास चित्रं आहेत आता या चित्राचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर ही खडकाची चित्र आहेत आणि या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला आपण पाहू शकता की हे जे खडक आहेत हे खडक कसे फुटलेले आहेत खडकाला काही तडे गेलेले असतात अशा प्रकारची ही चित्रं आहेत म्हणजे विधरणामुळे माती दगड गोटे मोट मोठमोठे शिलाखंड इत्यादी रूपात असणारा खडक फुटतो त्याचे तुकडे किंवा चुरा म्हणजे भुगा होतो आणि त्या ठिकाणी मृदा तयार होते वारा पाणी यामुळे हे तुकडे आणि चुरा यासारखा माल वाहून नेला जात असतो आणि वाटेत भूपृष्ठावर ती कारके व हा माल याचे घर्षण होऊन भूपृष्ठ खरवडले कोरले झिजवले जाते या प्रकारच्या कार्याला क्षरण असं म्हणतात म्हणजे इथे एक शब्द आलेला बघा क्षरण म्हणजे काय क्षरण म्हणजे क्षरण क्षरण नव्हे क्षरण क्षरण ही जी क्रिया आहे ही कशी घडते तर यामध्ये क्षरणमध्ये बघा विदरणामुळे काय काय होतं माती दगड गोटे आणि मोठमोठे जे काही शिलाखंड आहेत अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये जो काही खडक तो काय होतो फुटत असतो मग त्या खडकाचे खडक फुटल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे असतात त्याचा चुरा असतो भुगा होतो आणि त्याच्यापासून काय तयार होते मृदा म्हणजे माती तयार होत असते मग हे मा माती तयार झाल्यानंतर वारा आणि पाणी यांच्यामुळे काय होतात हे तुकडे आणि चुरा हा इतर यासारखा माल काय वाहून नेला जातो म्हणजे इकडून तिकडे तो नेला जातो पाण्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात असतो वाऱ्या मो जोराने वारा म्हणजे वारा जो वाहतो त्या वाऱ्याच्याबरोबर ते धुलीकण म्हणजे मातीचे कण उडतात आणि मग इकडे तिकडे जात असतात मग ज्यावेळेला वाटेमध्ये म्हणजे जेव्हा त्यांना अडथळे निर्माण होतात भूपृष्ठावर ती कारके हा माल कारके आणि यांचा मा म्हणजे हा जो बारीक कण वगैरे असतात यांचं काय होतं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यानंतर ते भूपृष्ठ काय होतं खरवडलं जातं खरवडल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे कोरलं जातं झी त्याची झीज होते अशा प्रकारचं जे काही कार्य घडतं त्या कार्याला क्षरण असं म्हणतात आता इथे हे जर चित्र पाहिलं तर हे असंच आहे की क्षरण क्षरण ही जी क्रिया या या ठिकाणी घडलेली आहे कारण त्या ठिकाणी विधानाची जी क्रिया असते तीसुद्धा घडून गेलेली आहे आता विदारण आणि अपक्षय हा एक भाग इथे सांगितला महत्त्वाचा आहे की विदारण आणि अपक्षय आता विदारण जे आहे ते विदारण कसं दोन प्रकारचं आहे विधानाचे प्रकार किती आहेत दोन एक आहे कायिक विधारण आणि दुसरं आहे रासायनिक विधारण आता कायिक विदारण जर म्हटलं तर काय आहे तर कायिक का विधारण उष्णता पाणी गोठणे पाऊस वारा प्राणी इत्यादीमुळे घडून येत असतो काही विधारण उष्णता पाणी गोठणे पाऊस वारा आणि प्राणी यांच्यामुळे हे काही विधान घडून येतं आणि रासायनिक विधारण जे आहे ते रासायनिक विधारण खडकांची घटकद्रव्य आणि वातावरण पाणी इत्यादी जी घटकद्रव्ये यांचे एकमेकावर रासायनिक कार्य होऊन हे रासायनिक विधारण ही जी क्रिया आहे ती घडवून येते आता इथे म्हणजे विदारणाचे दोन प्रकार सांगितले मुख्य काही विधारण आणि रासायनिक विधारण आता विदारण म्हणजे नक्की तुम्हाला जर म्हटलं सांगायचं झालं मग विदारण म्हणजे काय तर विदारणाचं याचं विदारण म्हणजेच खडक फुटणे कमकुवत होणे ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यालाच विदारण किंवा अप अपक्षय असं म्हण म्हटलं गेलेलं आहे खडक फुटणे कमकुवत होणे ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याला विदारण किंवा अपक्षय असं म्हणतात मग सांगितलं की रा काही विदारण आणि रासायनिक विदारणाच्या बाबतीमध्ये कसं घडतं की जसं कायिक विदारण उष्णता पाणी गोठणं पाऊस वारा प्राणी यांच्यामुळे घडून येतं तर रासायनिक विदारण खडकांची घटकद्रवी असतात त्यामध्ये वातावरण आणि पाणी या इत्यादीची घटक जावी यांचं एकमेकावर काय होतं रासायनिक प्रक्रिया घडते आणि रासायनिक क्रिया घडूनच या ठिकाणी ही जी रासायनिक विधारण होत असतं आता इथे काही विदा का विधारणाचा एक भाग दाखवला आहे की जसं खडक फुटताना त्याचे कणी विघटन म्हणजेच कण वेगवेगळे होणे होते आणि अपपर्णन अपपर्णन म्हणजे म्हणजे काय इथे कांद्यासारखे पापुद्री निघतात अपपर्णन होते सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन इथे दाखवले चित्र तुमच्यासमोर पाहिलं हे जे भेगा आहेत ह्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांची मोठे ठोकळे अलग होतात आणि इथे या हे जे खडक आहेत या खडकांचे अशा प्रकारचे हे मोठमोठे ठोकळे अलग झालेले आहेत किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अंकुचिदार व धारदार तुकडे होतात उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात ते निवले म्हणजे अंकुचन पावतात आता ही जी क्रिया आहे काही विधानाची तर उष्णतेमुळे काय होत असतात खडक तापतात आणि तापल्यानंतर ते प्रसरण पावतात प्रसरण पावले नंतर ते थंड झाले म्हणजे निवले म्हणजे अं त्यावेळेला काय होतं पुन्हा ते, ते अंकुचन पावतात आणि अशी क्रिया घडत असताना इथे त्या खडकांचे तुकडे तयार होत असतात त्याच्याबरोबर जसं कांदा आहे कांद्यासारखे पापुद्रे निघत असतात आणि मग ती जे मो, जी सांदे आहे त्या सांध्यामध्ये मोठमोठे ठोकळे जे त्यातले बाहेर पडून अनकुचितार दगडसुद्धा निर्माण होत असतात तर अशा प्रकारे ही कायिक विदरणाची प्रक्रिया असते आता हे जे काही विधान आहे या ठिकाणी अंकुचनाची जी काही प्रक्रिया प्रक्रिया आहे ही प्रसरणाची ही जी क्रिया आहे ही वारंवार होत असते दीर्घकालपर्यंत होत राहिली तर काय होतं तर खडकांच्या कणाकणांमध्ये ताण निर्माण होतो दाब निर्माण होतो आणि शेवटी काय होतं तो खडक फुटतो बघा अंकुचन प्रसरणाची ही जी क्रिया आहे ही दीर्घकालपर्यंत जर होत राहिली तर हे जे खडक आहे त्या खडकांचे जे की कण असतात त्या कणाकणांमध्ये काय होतो ताण निर्माण होतो किंवा दाब निर्माण होतो मग शेवटी त्या त्याचा परिणाम काय होतो तर शेवटी परिणाम खडक फुटतो आणि मग आलटून पालटून तापण्या निवण्या निवण्यामुळे हे जे खडकांचे फुटणे त्यांचे लहान मोठे तुकडे होणे शेवटी त्यांची वाळू बनणे ही जी क्रिया आहे ही विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजेच वाळवंटात दिसून येते तेथे दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक पडत असतो म्हणजे ही जी क्रिया आहे खडक अंकुचन प्रसरणाची ही उष्णकटिबंधीय मरु मरू प्रदेश म्हटलं गेलेले म्हणजे वाळवंटामध्ये हे त्या ठिकाणी घडून येत असतं कारण त्या ठिकाणी वाळवंटामध्ये दिवसाचं तापमान हे जास्त असतं आणि मग रात्रीचं तापमान कमी होतं त्यामुळे परिणाम काय होतो तर इथे अंकुचन प्रसरणाची जी क्रिया आहे अंकुचन प्रसरण पावण्याची क्रिया ही वारंवार घडत गड़त होत घडत असते मग त्याचा परिणाम त्या खडकाच्या कणाकणामध्ये जो दाब निर्माण होतो आणि त्यामुळे हे खडक फुटतात तर अशा प्रकारे ही कायिक विदरणाची त्या ठिकाणी प्रक्रिया इथे होत असते तुमच्यासमोर हे चित्रसुद्धा दाखवलेलं आहे आता कायिक विधारणामुळे आणखी काय काय घडतं कायिक विधारणामुळे घुमटाकार टेकडीचे अपप्रणन झाले ते दाखवले पहिल्या चित्रामध्ये दुसऱ्या चित्रामध्ये कायिक विधारणामुळेच खंड विघटन झालेलं आहे म्हणजे अशा या क्रिया या कायिक विधारणामुळे होत असतात आता पुढचं जे आहे ते म्हणजे रासायनिक विधारण आता रासायनिक विधारण जे आहेत या रासायनिक विधानाचा जर भाग आपण पाहिला तर त्यामध्ये या रासायनिक विधानाचं एक प्रमुख कारक जे आहे ते कोणतं आहे पाऊस रासायनिक विदारका विधानाचं प्रमुख कारक काय आहे पाऊस वातावरणापासून जमिनीवर पोहोचेपर्यंत हवेतील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणात पावसाच्या पाण्यात विरघळतात जमिनीच्या वरच्या थरातून खाली जाताना वनस्पतींच्या कुजण्यामुळे उत्पन्न झालेला कार्बन डायऑक्साईड काही अंशी या पाण्यात मिसळतो खडकांच्या फटीत साचलेल्या हवेतील ऑक्सिजनही काही प्रमाणात या पाण्यात विरघळतो आणि मग त्या ठिकाणी ऑक्सिडेशन हायड्रेशन व कार्बनेशन या क्रियांमुळे खडकांची काही घटकद्रव्यं या पाण्यात विरघळतात किंवा त्यावर या पाण्याची रासायनिक क्रिया होऊन तयार झालेले काही पदार्थ विरघळतात या विरघळण्यामुळे खडकांचे काही कण निघून गेल्यामुळे बाकीचे सैल होतात व खडकांचे विदारण होते याला खडकाचा अपक्षय किंवा कुजणे असं म्हणतात म्हणजे एकंदरीत अपक्षय किंवा ही जी क्रिया आहे ही अपक्षय क्रिया म्हणजे काय हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अपक्षय ही जी क्रिया तर... आहे ही क्रिया त्यालाच कुजणे असं म्हणतात ही जी कुजण्याची क्रिया आहे आता याचा प्रमुख कारक काय आहे तो ते म्हणजे पाऊस पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला वातावरणातून जमिनीवर पोहोचेपर्यंत पाऊस हवेतील ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि काही प्रमाणात पावसाच्या पाण्यात हे सगळं काय होतं विरघळलं जातं आणि जमिनीचे जे काही वरचे थर असतात त्या वरच्या थरातून ते खाली जाताना त्या ठिकाणी वनस्पतीसुद्धा काही कुजत असतात जमिनीतल्या आणि त्यामुळे तिथे कार्बन डायऑक्साईड जो तयार झालेला असतो कुजण्यामुळे काय होतं कार्बन डायऑक्साईड तयार होतं वनस्पतींच्या कुजण्यामध्ये तिथे कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि हा कार्बन डायऑक्साईडसुद्धा काही प्रमाणामध्ये त्या पाण्यामध्ये मिसळतो आता तिथे जे काही खडक असतात त्या खडकाला काही फटी पडलेल्या असतात मग त्या फटीमध्ये साचलेल्या हवेतील ऑक्सिजनसुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मिसळतो म्हणजे विरघळतो आणि मग तिथे आणखीन काही क्रिया घडतात ती म्हणजे कोणती ऑक्सिडेशनची क्रिया घडते हायड्रेशनची क्रिया घडते आणि कार्बोनेशन ह्या क्रिया घडत असल्यामुळे खडकांची काही घटकद्रव्यं या पाण्यामध्ये शेवटी विरघळतात आणि मग त्याच्यावर पाण्याची रासायनिक क्रिया होऊन तयार झालेले काही पदार्थसुद्धा त्यामध्ये विरघळत असतात आता विरघळल्यामुळे काय होतात खडकांचं जे काही काही कण असतात ते निघून जात असतात आणि मग ते कण निघून गेल्यामुळे बाकी जे सुद्धा काही कण तिथे सैल होतात यालाच खडकाचे विदारण असं म्हणतात किंवा त्यालाच खडकांचा अपक्षय किंवा कुजणे असे म्हणतात तर अशा प्रकारे ही रासायनिक विदारणाची ही क्रिया या ठिकाणी आहे आता रासायनिक उदाहरण हे जे आहे या ठिकाणी मुरूम हे अंशतः अपक्षय झालेल्या खडकाचं एक उदाहरण आहे रासायनिक उदाहरणामध्ये बघा काय सांगितलं की मुरुम जो असतो ना नंतर त्याची माती तयार होते लवकरात लवकर तर मुरुम हे अंशता अपक्षय झालेल्या खडकाचं एक उदाहरण आहे पाण्यातमध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळून सौम्य कार्बनिक आम्ल तयार होत असतं आणि मग चुन खडकावर या क्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट हा सं से, हे संयुक्त त्या ठिकाणी तयार होत असतो आणि तो पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे मूळचा जो काही खडक असतो तो खडक दुर्बल होतो म्हणजे त्याची जी काही घट्ट जी ताकद असते ती कमी होते ह्या सगळ्या क्रिया झाल्यामुळे अपक्षयाची क्रिया झाल्यामुळे कारण जो पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो तो विरघळून त्या ठिकाणी कार्बनिक का आमलं तयार होत असतं आणि चुनखडा चुनखडकावर हे खडकावर त्या ठिकाणी क्रिया होते म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा जो हे संयोग त्या ठिकाणी तयार होत असतं आणि ते पाण्याबरोबर होऊन गेलं की मूळचा जो खडक असतो तो कसा होतो दुर्बल होतो तर अशा प्रकारे या रासायनिक विदारणाच्या ह्या क्रिया घडत असतात रासायनिक विदारणाच्या क्रियेमध्ये इथे तुमच्यासमोर चित्र दाखवलेली आहेत इथे बघा रासायनिक विदा विदारण म्हणजे भस्मीकरण आणि रासायनिक विदारण भस्मीकरण ह्या ह्या क्रिया दाखवल्यात इथे बघा इथे हा मोठा दगड दगड आहे म्हणजे खडक आहे हा परंतु याच्यावर क्रिया घडली ती याचा रंग कसा झालेला आहे ही, ही बारीक बारीक कणकण दिसत आहेत असे त्याचबरोबर इथे सुद्धा क्रिया घडली आणि असं इथे तर अशी क्रिया घडली की एखादा चेहरा कसा आहे म्हणजे इथे मूर्तीच होती ही अर्थात मूर्ती घडवलेला दगड आणि त्याच्यावर सुद्धा ही क्रिया घड झालेली आहे ही भस्मिक याला भस्मीकरणाची क्रिया म्हणजेच रासायनिक वितरणाची क्रिया असं म्हटलं गेलेलं आहे हे सुद्धा त्याचाच एक भाग आहे रासायनिक विधानाचा की कशा पद्धतीने खडकाला असे छिद्र छिद्र पडतात ते क्षाराचं विदरण झालेलं आहे आणि मग त्या खडकाला असे छिद्र या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण भरुन मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद